या वर्षी प्रथमच 360 ग्राउंड आपण पाहतो या डीसीसी आलिवाली यांच्या मार्फत खेळाडूंना, आणि नक्कीच खेळाडूचा कस लागतो या 360 च्या ग्राउंड मध्ये आपण पाहतोय खेळ। सिक्तर क्षणामध्ये धावाधाव होते, नक्कीच इथं क्षेत्ररक्षण सजत या ओकोडी गावच, आणि दोन फलंदाज डांगडेकर संघाचे पाहिले तर तुषार धनावडे आणि सागर पार्टे दोन ओपनर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत। टॉस जिंकला या ओकोडी गावाने आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले या डांगडेकर गावाला। गोलंदाजीसाठी सज्ज झाला हा लेफ्ट हँड बॉलर सूरज फलंदाज लेफ्ट हँड बॉल। चला सामन्याला सुरुवात होते, पंचाने इशारा केलेला आहे स्ट्राइकला असेल हा तुषार धनावडे। सूरज निघतोय गोलंदाजीसाठी, पहिल्या पावर प्लेच्या षटकाची वर्णी लागली या ओखोडी गावकडून तुषार सूरजची। सूरज निघतोय पहिला बॉल अतळण्यासाठी, स्ट्राइकला हा तुषार सज्ज होताना पाहतोय आपण, आणि पहा इथं मात्र काय केलंय, चांगल्या पद्धतीनं डिलिव्हरी करतोय हा सूरज। निर्धाव चेंडूची सांगता करतोय या पहिला चेंडू, आणि पहिल्या चेंडूवरती निर्धाव अशी सुरुवात करताना पाहिलं या सूरजला। पहा इथं काय घडतंय या चांगल्या पद्धतीनं, आणि इथं मात्र चांगला एसटीवरती आदळतोय चेंडू, इथं मात्र पहिली सफलता मिळते धावची या स्वरूपात बाद होताना पाहिलंय तुषारला। तुषार धनावडे परत त्या दिशेने चाललेला आहे, पहिल्या दोन चेंडूचा सामना केला या सूरजच्या गोलंदाजीवरती, आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला या तुषारनं, आणि धावचित स्वरूपात बाद होताना पाहतोय। जर आपण त्याची बॉडी लँग्वेज पाहिली तर धाव घेण्याचा नकार होता, पण सागर धाव घेतली आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला या तुषारनं, आणि धावचित स्वरूपात बाद झाला। चांगला एस्टीनवरती बॉल आदळला सूरज यांच्या मार्फत, चांगलं क्षेत्ररक्षण केलं स्वतःच्या गोलंदाजीवरती, आणि झिरो या धावसंख्येवरती डांगरेकर संघाला पहिला फलंदाज, झिरो या धावसंख्येवरती बाद होऊन परततोय तुषार। नवीन फलंदाज दाखल होतोय विक्की सेलार, आणि पहा इथं मात्र काय घडतंय, पंच वळलेत व्हाईट बॉलचा इशारा येतोय अवंतर दायवेनं, इथं मात्र सुरुवात होताना पाहतोय एक या डांगरेकरच्या खात्यामध्ये अवंतर दावेची भर पडते एक विकेटच्या पतनानंतर। चांगल्या पद्धतीनं षटक हाताळताना पाहतो या सूरजला, सज्ज झाला ह्या सागर फलंदाजीसाठी। पहा सन्मान दिलाय चेंडूला, तिथे तडवून काढला आहे, आणि इथं मात्र पुन्हा त्याच पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं या सूरजनं, इथं मात्र एस्टीनवरती चेंडू आदळला नाही, फलंदाज सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचताना पाहिला आपण, आणि चांगलं झगडून ठेवलंय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, चांगल्या पद्धतीनं षटक हाताळतोय आणि चांगला खेळाडूला बाद करताना पाहिलं या सूरजनं। आतापर्यंत दोन धावा खर्च केल्यात, एक अवंतर धाव, आणि इथं मात्र सागरनं आपलं खातं खोललंय एक धावीने, एक बाद दोन धावपालकावरती धावा जमा होता डांगरेकर संघाच्या। पुन्हा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी हा सूरज, आणि इथं सुरुवात करतोय विकी। पहा
औपचारिक झेने तर कबलाई चेंडू क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीनं आणि या विकीनंही आपलं खातं खोललं या एक धावेनं एकच्या बरीनंतर धावपलक मात्र पुढे जाऊन थांबलं या तीन या आकड्यावरती। येणारे चेंडू चांगल्या पद्धतीनं हाताळताना पाहिलं पहा इथं मात्र सन्मान दिलाय चेंडूला क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतोय चेंडूची फील्ड करतोय तोपर्यंत एकच धाव खात्यामध्ये जमा करताना पाहतोय या जोडीला आणि एक धावीच्या नंतर धाव गती मात्र पुढे जाऊन थांबली या चार या आकड्यावरती आणि नक्कीच शेवटचा चेंडू असेल प्रगतीपथावरती या सूरजचा चांगल्या पद्धतीने षटक हाताळताना पाहिलं चार धावा खर्च केल्यात एक विकेटच्या पतनानंतर लिखच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न केला या विकीनं पण शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती पाहायला मिळते आणि धावपलकावरती धावा आहेत एक गडीच्या मोबदल्यात चार अजून तीन षटक शेष आहेत आणि या तीन षटकामध्ये आपण जर 360 मध्ये खेळत असाल तर नक्कीच गॅप मधून खेळावं लागेल आणि धावपलकावरती धावा जास्तीत जास्त दमावा लागेल। जर आपण कवडीचा विचार केला तर चांगले फलंदाज आहेत आणि चांगल्या पद्धतीने खेळ करतात पाहूया कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतात। वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय आणि नक्कीच इथं पाहिलं तर निर्धाव चेंडू व्हाइट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून अवंतर धावीची पडते। आतापर्यंत दोन अवंतर चेंडू फेकलेत आलेले आहेत तर मी विनंती करतो की किरण धनावडे या आपल्या जावलीतील एक समालोचन चांगल्या पद्धतीनं असा आवाज आपण पाहिला किरण धनावडे यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। आपण पाहणार आहोत 23, 24 आणि 25 या दिवशी JPL पाहणार आहोत। जर कालच आपण हा बोलीचा काल पार पडला आणि या बोलीमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त पॉईंट्स पाहिले तर निलेश भिलारे त्याचप्रमाणे संदीप मोरे आणि संदीप भिरामणे या तीन खेळाडूंवरती 11,500 एवढी बोली लागली होती सर्वात जास्त बोली। पहा इथं मात्र काय घडलंय चांगल्या पद्धतीनं खेळला होता लेगच्या झीने तडकावला होता पण दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळते। सागर पारठे इथं बाद होताना पाहतोय दोन धावांचं योगदान आपल्या या खेळीमध्ये दिलंय आणि परतीच्या दिशेने चाललाय दुसऱ्या चेंडूवरती इथं मात्र पहिल्या चेंडूवरती सागर गारद होतोय दोन या धावेंचं योगदान दिलं आपल्या संघाला बाद होऊन परतलाय सागर दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय नवीन फलंदाज दाखल होतोय विकास उभे आणि नक्कीच कुठेतरी पार्टनरशिप जमावावी लागेल या डांगरेगर गावाला आणि कुठेतरी मोठी धावसंख्या उभारावी लागेल। जर आपण धावपलकावरती धावा पाहिल्या तर आतापर्यंत 5 धावा आणि 2 फलंदाज ओपनिरचं फलंदाज पॅव्हिलियनच्या दिशेने गेलेले आहेत आणि कुठेतरी संकटात सापडलेला संघ तारण्यासाठी या जोडीला मैदानामध्ये थांबावे लागेल। काय करतायत पाहूया विकी सेलार स्ट्राईकला आहे पहा लेगच्या दिशेने धडकवलेला चेंडू काय घडलंय पाहूया या मैदानामध्ये त्यावेळेचा प्रयत्न केला या नक्कीच सफल होताना पाहतो या फलंदाजांना दोन आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं मात्र 4 धावा धावून पूर्ण करताना पाहिले ते दोन फलंदाज नक्कीच चौकार येतोय इथं पंचांचा इशारा येतो वन शॉट धावा एक धाव शॉट येते 3 धावा धावपलकावरती जमा करावे लागतील
आणि या तीन धावीच्या बरीनंतर धावफलकावरती धावा आहेत आठ. जर आपण आणि नक्कीच इथं किरण धनावडे समालोचक यांचा इथं सन्मान करण्यात येतात. डी सी सी इलेव्हन चषक 2021 पहा इथं बॅटची कडा घेतली काय होतंय इथं मात्र जीवदान मिळतंय विकी शेलार याला जेल सोडतोय. आकाश आहे क्षेत्ररक्षक सोपा जेल होता जीवदान मिळतंय या विकीला. पाहूया आतापर्यंत ज्यानी ज्यानी जीवदान मिळालंय चांगला जीवदानाचा फायदा उठवला आणि मोठी धावसंख्या उभारली होती त्याच पद्धतीने या विकीला जीवदान मिळालंय जेल सुटलाय. वैयक्तिक आपल्या पाच या धावसंख्येवरती त्याचा झेल सुटलाय. पाहूया इथून पुढे कोणत्या पद्धतीनं फलंदाजी करतोय हा विकी सेलर. एक धावीच्या भरीनंतर धावपलकावरती धावा आहेत नऊ. बऱ्याच काळानंतर या विकासला स्ट्राईक पाहतोय आपण. पहा इथं मात्र औपचार दिशेने तडकवण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षणामध्ये गाफिलता पाहायला मिळते आपल्या ओकोडीकडून. जर आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण आहे पण कुठेतरी अंकुर लागते या क्षेत्ररक्षणामध्ये. एक धाव जमा होते एक धावीच्या भरीनंतर धावपलकावरती धाव आहेत दहा. या आकड्यावरती कुठेतरी दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण केलं या दोन विकेटच्या पतनानंतर गोलंदाज सज्ज होतोय. संकेत पाय इथं स्लोअर चेंडू फेकलाय औपचार शेने तडकवलाय फलंदाज. इथं मात्र दुसरा जीवदान मिळतंय सूरजच्या मार्फत झेल सुटतोय इथं आणि या विकासला जीवदान मिळतं या दोघांनाही एक एक जीवदान मिळालेलं आहे. पहा येणाऱ्या षटकांमध्ये या जीवदानाचा कुठपर्यंत फायदा मिळतोय. दोन धावे आणि एकच धाव मिळते इथं पहा आणि काय घडतं या मैदानामध्ये. बॅटची कडा घेतली चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं या संकेतनं आणि धाव धावफलकावरती धावा आहेत फक्त अकरा. तर चला जाऊया किरण धनावडे यांना विनंती करतो की आपला इथं सन्मान होत आहे तर मी निलेश पवार यांना विनंती करतो या समालोचन किरण धनावडे यांचा सन्मान करायचा आहे. पहा दोन षटकांचा खेळ संपलाय आणि या दोन षटकांच्या खेळानंतर धावपलकावरती धावा आहे दोन गड्यांच्या मोबदल्यात अकरा. आणि तो कुठे दुपांचानी वाईड बॉलचा इशारा दिलाय. अवंतर धावीची भर पडते. आतापर्यंत तीन अवंतर धावा तीन अवंतर चेंडू फेकण्यात आलेले आहेत ओखोडी गावाकडून. बारा या आकड्यावरती जाते या पहा इथं काय घडलंय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आपल्याला. जर आपण ओकोडी संघासमोर भेटतोय तर आपली धावसंख्या धावबलकावरती 50+ तरी धावसंख्या पाहिजे या बलाढ्य संघासमोर खेळताना. तर हा इथं मात्र काय घडलं या एक धाव अंकुर लागते एक धावीच्या भरीनंतर धावपलकावरती धावा आहेत तेरा. दोन गड्यांच्या विकेट पतनानंतर धावपलकावरती धावा तेरा जमवलेल्या आहेत. आता मोठी फटकेबाजी करावी लागेल या फलंदाजांना. पहा उपच्या दिशेने तडकवलेला कवरच्या क्षेत्रामध्ये आणि एकच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला सफल होतोय. दोन धावा धावपलकावरती लागतात आणि दोन धावेच्या भरीनंतर धावपलक जाऊन थांबलं या पंधरा या आकड्यावरती जाऊन थांबतया.
जर आपण पाहिलं आतापर्यंत 16 धावा जमवल्या आता आणि या 16 धावांमध्ये अजून चौकार किंवा षटकार आपल्याला पाहायला मिळाले नाही. एकेरी दुहेरी धाव जमवते आता आतापर्यंत आणि या जर पाहिलं तर आपण मोठे फटके काही पाहण्यास मिळालेले नाहीत. गोलंदाज निघतोय, विकी शेलार सामना करतोय, पहा इथे मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न केलाय, अंकुर लागतोय, एकच धाव धावपलकावरती. सतराव्या आकड्यावरती जाऊन थांबतोय धावपलकावरती दोन गड्यांच्या विकेटच्या पतनानंतर. आणि चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं या ओकोडी गावाकडून. आणि काय घडलं इथं मात्र पंचांकडे दाद मागतायत, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आपल्याला. तीन षटक समाप्त झालेले आहेत आणि या तीन षटकांच्या समाप्तीच्या नंतर धावपलकावरती धावा आहेत 17. येणारे षटक शेवटचं षटक प्रगतीपथावरती असेल. जर आपण पाहिलं तर 6 सरासरीनं धावगती घेताना पाहतोय. प्रथम फलंदाजी करतायत आणि धावपलकावरती धावा 17 धावा जमवल्यात आतापर्यंत. आणि नक्कीच शेवटचं षटक हाताळण्यासाठी सूर्यकांत स्वतः गोलंदाजीसाठी येतो. या पाहूया कोणत्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय या डांगरेकर संघाला कुठपर्यंत जखडून ठेवतोय. स्ट्राईकला असेल विकी शेलार. जर आपण पाहिलं तर विकी शेलारनं आतापर्यंत आणि नक्कीच वर्णी लागते या गोलंदाजाकडे. विकेट साठी इथं 100 रुपयाचं पारितोषिक येतं या सूर्यकांतला. काय घडलंय पाहूया. इथं मात्र मारण्याचा प्रयत्न केला इष्टींवरती पण पंचांकडे इशारा येतोय. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि 18 या धावसंख्येवरती जाऊन थांबतो या सूर्यकांतसाठी. पारितोषिक येतंय सचिन याच्याकडून विकेट साठी. इथं मात्र काय घडलंय, पंच वळलेत, व्हाईट बॉलचा इशारा येतो. आतापर्यंत अवंतर चेंडू चौथा, आतापर्यंत अवंतर चेंडू ओकोडी संघाकडून गोलंदाजांनी फेकलेला आहे. अवंतर 4 चेंडू आतापर्यंत फेकतायत. गोलंदाज निघतोय गोलंदाजीसाठी पण मोठी धावसंख्या आपण पाहायला मिळालेली नाहीत. चौकार षटकार येणाऱ्या 5 चेंडूमध्ये कुठपर्यंत मारतायत पाहूया दोन फलंदाज. पा स्लोअर चेंडू, चांगला सफल गोलंदाज, निर्धाव चेंडूची सांगता होते पाहायला मिळते आपल्याला सूर्यकांत मार्फत. चांगल्या पद्धतीने जगडून ठेवलं या ओखोडी गावानं चांगला 19 या आकड्यावरती. पहा स्लोअर चेंडू काय घडलंय, इथं पंचांकडे दाद मागतोय पण निर्धाव. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते इथं आपल्याला. 19 आकडा आणि 19 आकडा जर पाहिला तर नक्कीच पार करावा लागेल यांना. आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा आलेल्या आहेत, 3 चेंडू शेष आहेत. या 3 चेंडूच्या खेळीमध्ये गोलंदाज निघतो या सूर्यकांत. पहा फुलटॉट चेंडू, फुलटॉट चेंडूचा कुठपर्यंत समाचार. इथं मात्र फलंदाज बाद, नक्कीच इथं वर्णी लागते गोलंदाजासाठी. नक्कीच 101 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी आलेलं आहे. 2 चेंडू शेष आहेत अजून आणि 19 आकडा अजून डांगरेकर संघ पार करू शकलेला नाही. 19 या आकड्यावरती तिसरा धक्का मिळतोय. आणि नक्कीच इथं प्रेक्षकांचं मनोरंजन पाहायला मिळतं. या जर या गोलंदाजानं जर बोल्ड त्रिपळाचित केला फलंदाजाला तर 501 रुपयाचं पारितोषिक असेल. सचिन सपकाळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. स्ट्राईकला आहे विकी शेलार, 2 चेंडू शिल्लक. पहा इथं मात्र काय घडलंय, चेंडू जातोय सीमा रेषेपार, 6 धावांसाठी षटकार. आणि आता या सामन्यामध्ये जर पाहिलं तर पहिला षटकार विकी शेलार यांच्याकडून येतोय.
सहा धावींच्या भरीनंतर धावपलकावरती धावा आहेत 25 या आकड्यावरती जाऊन थांबतोय. शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवरती फलंदाज सफल की गोलंदाज सफल इथं 500 रुपयाचं पारितोषिक असेल सूर्यकांत साठी. पहा या चेंडूवरती काय घडलंय, डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि चार षटकांचा खेळ संपतो इथं. आणि चार षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत 25 आणि 26 धावांचं आव्हान असेल ओखवडी संघासमोर. तर चला डांगरेकर संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि पुढील संघासाठी विनंती असेल घरात घर वर्सेस जवळवाडी, दोन्ही संघ नायक याचा आहे. याच्यानंतर आपला सामना खेळवला जाईल. संदीप मोरे आपण टॉस का बॉस मध्ये याचा आहे संदीप मोरे. चला घरात घर संघाचा संघ नायक आणि जवळवाडी संघाचा संघ नायक यायचा. याच्यानंतर आपला सामना खेळवला जाईल. तर या चार षटकांचा खेळ संपलेला आहे. या उर्वरित वेळामध्ये आपला नाणेफेक केली जाईल. तर दोन्ही संघांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि नक्कीच सूर्यकांतला शेवटचं षटक हाताळलं, चांगल्या पद्धतीनं षटक हाताळलं आणि या गोलंदाजासाठी इथं सचिन सपकाळ यांच्या मार्फत सूर्यकांतला पारितोषिक मिळणार येत आहे. तर सूर्यकांतने आणि यावं आणि आपले एक पारितोषिक घेऊन जायचं आहे. सूर्यकांत सेलर बंडू आणि नक्कीच जर आपण असोसिएशन मध्ये नवीन नियम काढलेला आहे, या आतमध्ये आपण जात पदार्पण करतो तर लाईनअप हा महत्त्वाचा असतो. आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल की लाईनअपमध्येच आपण मैदानामध्ये पदार्पण करायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला जवळवाडी संघ आपला संघनायक पाठवायचा आहे संदीप मोरे. सामना सुरू व्हायच्या अगोदर आपली नाणेफेक केली जाईल. तर दोन्ही संघ नायक आणि नक्कीच मी विनंती करतो की दीपक पवार साहेबांना की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे या दोन संघामध्ये, जवळवाडी वर्सेस घरात घर. चला दोन्ही संघ नायक टॉस का बॉस मध्ये याचा आहे. तर नक्कीच चांगल्या पद्धतीनं आपलं षटक हाताळ जाऊया. टॉस का बॉस मध्ये इथं सामना रंगणार आहे तो जवळवाडी वर्सेस घरात घर. यामध्ये नाणेफेक होते, दीपक पवार साहेब नाणेफेकीचा कौल करतायत आणि नाणेफेकीचा कौल कोणाच्या साईडनं झुकतोय पाहूया. इथं मात्र थोडीशी अडचण येते, या नाणेफेकीमध्ये पुन्हा कौल केला जाईल. आणि या सामन्यामध्ये मैदानामध्ये जाऊया. ओखोडी संघाचे ओपनरचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले तर सूर्यकांत आणि संकेत सेलार 26 धावांचं आव्हान पेलण्यासाठी दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. चार षटकांचा खेळ आहे आणि नाणेफेकीचा कौल कोणाच्या साईडनं झुकलेला आहे जवळवाडी, तर आपला निर्णय तोच कळवायचा आहे. गोलंदाजी नक्कीच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. संदीप मोरे आपण यायचा इथं सन्मान घ्यायचा आहे. संदीप मोरे जर आपण काल जर बोली पाहिली तर या संदीप मोरेवरती 11,500 पॉईंटची बोली लागली होती. राजे 11-11 मध्ये हा खेळाडू खेळताना आपण पाहणार आहे, त्याचा इथं सन्मान करण्यात येत आहे. सामना सुरू होत आहे भाऊया, संदीप मोरे याचा सन्मान होत आहे. डीसीसी 11 चषक 2021
आणि इथं मात्र सचिन सपकाळ यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्गवरती निघतोय हा अक्षय सुर्वे. फलंदाजीसाठी सज्ज झालाय सूर्यकांत. काय केलं या सूर्यकांतनं, 100 रुपयाचं पारितोषिक जात या सूर्यकांतला. पहिल्या चेंडूवरती पहिलाच प्रहार, 6 धावांसाठी षटकार जातोय. 26 धावांचं आव्हान आहे कोवडी संघासमोर आणि पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने हाताळला चेंडू. लेक्चरजीने तडकवलाय 6 धावांसाठी. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहतो या अक्षयला. स्ट्राईकला आहे सूर्यकांत. आणि नक्कीच इथं मात्र स्कोर धावभर कमी असताना इथं प्रेक्षकांचं मनोरंजन पाहायला मिळतंय. किलन सिराजकर यांच्याकडून षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येतंय. इथं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये गाफिलता पाहायला मिळाली आपल्याला आणि धाव मात्र इथं धावपलकावरती येत आहेत 9 या आकड्यावरती 3 धावा. स्ट्राईकला मात्र जातोय हा संकेत. 2 चेंडूचा सामना झालाय आणि धावपलकावरती धावा आहेत 9. अक्षय निघालाय गोलंदाजीसाठी. पहा इथं काय घडलंय, क्षेत्रक्षणामध्ये गाफिलता पाहायला मिळाली. चेंडू गेला शिमेर असे पार, 4 धावांसाठी चौकार. आणि या 4 धावीच्या भरीनंतर धावपलकावरती धावा येत्या 14. तेरा या आकड्यावरती जाऊन थांबतं या धावफलक. जर आतापर्यंत जर पाहिलं तर या अक्षयने 3 चेंडूंची फेकी केले. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा आणि या तिसऱ्या चेंडूवरती चौकार. संकेतच्या मार्फत आपलं खातं खोललं या संकेतनं 4 धावेनी. पुन्हा सज्ज पाहतोय आपण या अक्षयला गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र काय घडलंय, चेंडू गेला सीमारे शेपार, 6 धावांसाठी षटकार. आणि नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक येते सचिन सपकाळ यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी. आणि या 26 धावांच्या आव्हानामध्ये 2 षटकार घेतलेत, 1 सूर्यकांत कडून आणि दुसरा संकेतच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. या 6 धावेच्या भरीनंतर धावपलकावरती धावा आहेत 19. फक्त 7 धावांची गरज असेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः 19 धावा कुठून काढलेल्या आहेत या 2 फलंदाजांनी. पहा इथं मात्र लेक्चर चेंडू तडकवला चेंडू, 4 धावांसाठी जातोय हा चेंडू, चौकार येतोय. आणि 4 धावांच्या भरीनंतर धावपलकावरती धावा आहेत 23 या आकड्यावरती. फक्त 3 धावा लांब आहे ओकोडी संघ विजयापासून. आणि शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू सामना करणार आहे आज संकेत. अकुट टप्प्याचा चेंडू, चांगला समाचार, घेतला चेंडू, गेलाय सी मारशे पार, 6 धावांसाठी. या पहिल्या षटकामध्ये विजय खेचून आणला या 2 फलंदाजांनी, तिसरा षटकार खेचला या सामन्यामध्ये. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, त्याचप्रमाणे डांगरेकर संघाचंही हार्दिक आभार. इथं आलात, चांगला खेळ दाखवलात, त्याबद्दल DCC 11 चे चषक 2021 आपलं हार्दिक अभिनंदन. तर चला जवळवाडी संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर नक्कीच या सामन्याचा सामनावीर जातोय सूर्यकांत. इकडे याचंही आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. सूर्यकांत
आपलं पारितोषिक घेऊन जायचं या जोडीनं, आणि नक्कीच या सामन्याचा पुरस्कार संकेतला जातो. चांगला खेळ केला आहे त्यानं, नक्कीच या षटकामध्ये 20 धावा कुठल्यात अक्षरच्या आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सचिन सपकाळ यांच्या मार्फत या खेळाडूंना 100-100 रुपयाचं पारितोषिक जाते. त्याचप्रमाणे किरण सिलाटकर चांगला खेळ केला या षटकामध्ये आणि संकेतला सामनावीरचा पुरस्कार जातो या संकेत सेलर आपला सामनावीरच टी शर्ट घेऊन जायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जवळवाडी संघ घरात घर संघाला विनंती असेल आपलं ओपनरचे फलंदाज मैदानावर पाठवायचं आहे आणि हा तिसरा गटातील दुसरा सामना रंगणार आहे घरात घर वर्सेस जवळवाडी आणि दोन्ही संघाला विनंती असेल आपले 12वे खेळाडू इथं